आघाडीचे अध्यक्ष विजय रणदिवे यांच्यावर मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी जो हल्ला केलेला आहे त्याचा मी निषेध करतो। आणि या कारखानदारांना अशा प्रकारे अशी मस्ती झालेली असेल तर ती उतरवायची ताकद स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनगटामध्ये आहे हे त्यांनी विसरू नये। त्यांनी ताबडतोब विजय रणदिवे आणि आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, ज्या कारखान्यानं वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे थकवलेले आहेत, 6 कोटीची FRP एक वर्षापासून थकीत आहे, कायद्यानुसार त्याला 15% व्याज द्यायला पाहिजे, या कारखान्याला अजून क्रशिंग लायसन मिळालेलं नाही, 1 महिन्यापासून कारखाना चालू राहतो आणि एखादं बेकायदेशीर कृत्य करत असताना जर ते निदर्शनास आणलं तर त्याच माणसाची तक्रार घेऊन पोलीस त्याच्या बेकायदेशीर कृत्य करायचं लक्ष करणाऱ्यांचं लक्ष जाणून देणाऱ्यांच्यावर कारवाई करत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही। शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी लढणाऱ्या माणसाला जर तुम्ही वाऱ्यावर सोडलं तर काळ तुम्हाला माफ करणार नाही, एवढंच लक्षात ठेवा।